आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून पुणे आणि पिंपरी चिंचवड या शहरांमध्ये सुद्धा जमावबंदी लागू होण्याची शक्यता आहे. आताच्या घडीची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय, जमावबंदीचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये कालच जमावबंदी लागू करण्याचे आदेश देण्यात आले. दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड इथं सुद्धा जमावबंदीचे आदेश आज लागू होण्याची शक्यता आहे. पुण्यात जमावबंदीचा आज निर्णय होणार असल्याची माहिती मिळते. मुंबई पाठोपाठ पुण्यातही जमावबंदी लागू केली जाण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ही शक्यता वर्तवलेली आहे. दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्यासोबत आहे. सागर, काय सांगाल, पुण्यामध्ये राज्यातील सर्वाधिक कोरोनाबाधित आढळलेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर इथं जमावबंदी लागू होईल असं बोललं जात आहे, काय अपडेट्स आहेत? नक्कीच, पुण्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती आहे आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुण्यामध्ये जमावबंदी लागू करण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते. जिल्हाधिकारी नवल किशोर राम या संदर्भात आज दुपारी जमावबंदी करण्याचे आदेश जे आहेत ते जारी करतील, कारण की मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित जे आहेत ते पुण्यामध्ये आहेत. त्याचबरोबर पिंपरी चिंचवडमध्येही कोरोना बाधितांची संख्या जी आहे ती आपल्याला वाढलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर अजून काही रिपोर्ट जे आहेत ते येणं बाकी आहे. मॉल, त्याचबरोबर थिएटर, अनेक सार्वजनिक ठिकाणं जी आहेत ती बंद करण्यात आलेली आहेत. मात्र ज्या कंपन्या आहेत किंवा जी ज्या ठिकाणी लोकांची जास्त वर्दळ आहे अशा ठिकाणी ही जमावबंदी लागू करण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते. जमावबंदी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी असते, मात्र ही जमावबंदी जी आहे ती कोरोनाचे विषाणू जे आहे ते रोखण्यासाठी किंवा कोरोना रोखण्यासाठी होती आहे. मात्र जे कोणी जमावबंदीचे पालन करणार नाही त्यांना अटक किंवा 144 प्रमाणे त्यांच्यावरती कारवाई केली जाणार आहे. फरा निश्चितच सागर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. तर पुण्यामध्ये आधीच जे मॉल आहेत, सिनेमागृह आहेत बंद करण्यात आलेले आहेत आणि शाळा सुद्धा बंद आहेत. मात्र त्याचबरोबर पुण्यात 144 कलम सुद्धा लागू होण्याची शक्यता आहे. तर कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढू नये यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाते. ताज्या घडामोडींसाठी साम टीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि ट्विटरवर देखील आम्हाला फॉलो करा.